नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मिसिंग नंबरचा तिसरा व्हिडिओ। केजीएन मॅथ आणि रीजनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। काय सांगतो बघा, पहिला प्रश्न सांगतो बघा, ह्या चौकोनामध्ये संख्या भरलेली आहे आणि एका जागी प्रश्नार्थ चिन्ह आहे, त्याची किंमत काय आहे? याची किंमत काळाची आहे म्हणजे काय सांगायचं मात्र लक्षात ठेवायचं, बोला समजते का? पहिलं गणित सांगून राहिलो मात्र याच्यात वैशिष्ट्य काय, तर याची भन्नाट प्रॅक्टिस पाहिजे। जर तुम्हाला मी जे सांगतो त्या ट्रिक्स लक्षात ठेवा, त्या ट्रिक्स पैकीच कोणती तरी एक ट्रिक लागणार आहे, बाकीचे काही नियम नाही। बस एवढ्या लक्षात ठेवलं तर मग गणित समजते पटकन। पहा, हे जे पहिलं गणित आहे या गणिताविषयी मी बोलत आहे, याला म्हणतात समोरासमोरील बाहेरचे अंक। इथं देऊन आहे चार, इथं देऊन आहे पाच, इथं तीन आणि दोन हे समोरासमोरील अंक आहे। माझं म्हणणं आहे बघा, या अंकाची समोरासमोरील अंकाच्या गुणाकाराची बेरीज लक्षात घ्या। चार गुणिले पाच अधिक तीन गुणीला दो, पाच चौक वीस, तीन दोनी सहा, वीस अधिक सहा बरोबर झाले सव्वीस। अर्थ या झाला का समोरासमोरील संख्याच्या गुणाकाराची बेरीज केली तर मधलं पद घटते। हे सेटिंग याच्यात असली पाहिजे। सहा गुणीला सात अधिक पाच गुणीला आठ बरोबर साइन सात बे चार, आठ पंच चाळीस, चाळीस आणि बेचाळीस म्हणजे झाले ब्याऐंशी। इथं आलं तर मग असं सेटिंग यामध्ये करा लागल। नऊ चोक छत्तीस, नऊ गुणीला चार, पाच त्रिक पंधरा, नऊ चौक छत्तीस अधिक पंधरा, सहा पाच अकरा, चाला एक तीन चार पाच, एकावन्न आले या प्रश्नार्थक चिन्हाचं उत्तर। लक्षात ठेवा का ऑप्शन पाच त्याच्यात काळ कराच। काहून एवढं मी या टाईप बद्दल बोलत आहोत तर लक्षात ठेवा, महापोर्टलचा आवडलेला प्रश्न आहे। महापोर्टलच्या आजपर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये मिसिंग टर्म आणि सीरीज बिलकुल बांधलेला आहे। हा जो टाइप आहे कमीत कमी अकरा वेळा महापोर्टलवर आलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा या टाइपला चांग करा। महाराष्ट्रात महापोर्टल सध्या तरी लागू आहे आणि म्हणून लक्षात ठेवा या टाइपची तयारी करणं आवश्यक। बोला समजलं का महापोर्टलचा सॉलिड प्रश्न? ठीक आहे, नाही समजलं नो प्रॉब्लेम, टेन्शन नाही घ्या। बीपी तर कसाच वाढवायचा नाही। दुसरा प्रश्न पहा, दुसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो। तुम्ही जर या तीन आकृत्याकडे पाहिसाल तर माझं काय म्हणणं आहे बघा, लक्षात ठेवा हे ज्या टोक्यावरच्या ज्या संख्या आहेत या संख्येच्या बेरजेचा वर्ग करायचा। लक्ष द्या बरोबर काय सांगत हव, तीन अधिक पाच अधिक दोन अधिक सात, सात आणि दोन नऊ, नऊ आणि पाच चौदा, चौदा आणि तीन सतरा, इथं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी, आला किती बार तर सतरा। सतराचा वर्ग काय होतो बा, सतराचा वर्ग होते दोनशे एकोणनव्वद। इथं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी, याचा अर्थ झाला याच्यामधून एक वजा केल्या गेलं तेव्हा येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी। तर सिक्वेन्स काय आहे बा, सर्व टोकावरच्या सर्व अंकाची बेरीज करा, येणाऱ्या संख्येचा वर्ग करा आणि त्या वर्गातून एक वजा केला तेव्हा मधली संख्या येईल।
आता इकडे पाहून घ्या, 8 4 6 1 8 4 6 1 8 4 6 1 8 4 12 12 18 18 19 19 चा वर्ग 19 चा वर्ग 361 याच्यामधून 1 वजा करा तर येईल 360 हे आहे सिक्वेन्स. तर मग असोच इकडं करायचं काय करायचं बाद 9 2 4 6 या सगळ्या टोकावरच्या अंकाची बेरीज 9 2 11 11 15 15 6 21 21 वर्ग 441 441 मधून 1 वजा करा तर येईल काय रे बात 440 ऑप्शन पाहतो 440 कुठं आहे तर डी मध्ये आहे त्याने काढाव करायचं सांगायचं तात्पर्य ह्या ज्या ट्रिक सांगत आहो ह्या लक्षात ठेवा या व्यतिरिक्त नवीन ट्रिक्स अजून नाही तयार याच्यातली कोणती तरी एक नाही म्हणून प्रॅक्टिस करा माया सांगितलेल्या ट्रिक्स लक्षात ठेवा कधी 1 वजा होईल कधी 2 वजा होईल त्या संख्येकडे पाहतो तेवढं वजा करायचं बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. तिसरं गणित पाहून घ्या. तिसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो थोडस जर इकडं पाहिजेल तर आमने सांगले त्या संख्या 8 7 56 या आमने सामनेच्या संख्येचा गुणाकार केला 8 7 56 28 2 56 अर्थबोध या झाला बघा टोकावरच्या संख्येचा गुणाकार केला तर मधली संख्या भेटत आली याचा याचा गुणाकार मधली संख्या याचा याचा गुणाकार मधली संख्या सिक्वेन्स सापडलं असंच इकडं करून पहा 12 5 60 12 5 60 दाईन सकस 60 तर मग इकडं पण थेच करायचं 12 7 84 21 4 84 म्हणजे आपलं उत्तर राहील 84 ऑप्शन 5 ए मध्ये दिसते त्याने काळ करा बस प्रॅक्टिस करा दुसरं काय नाही. पुढचं गणित पाहून घ्या. हे जे उठाठेव चालू आहे महापोर्टल वर येणारा आवडणारा महापोर्टलचा टॉपिक आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगत आहो का बा या टॉपिकले करास लागते. पाहून घ्या पटकन पुढचं गणित पाहून घ्या बा. चौथं गणित सांगून राहिलो मग या देऊन टाकलं इथं पाहिजे तर हे टोकावरचे अंक आहेत संख्या आहेत टोकावरच्या अंकाची बेरीज करून पाहून घ्या 5 8 2 4 8 5 13 2 15 4 19 मधली संख्या मिळाली. इथं पाहून घ्या 2 7 9 9 3 12 12 9 21 मधली संख्या मिळाली तर इथं पण लक्षात ठेवसा तर 56 + 8 + 12 + 17 56 12 8 20 20 & 56 76 76 & 17 76 & 17 13 1 7 8 9 किती भेटलं रे 72 सांगायचं तात्पर्य काय सिक्वेन्स आहे त्याचा तर बघा टोकावरच्या अंकाची बेरीज म्हणजे मधलं तुम 93 आला ऑप्शन 5 काढाव करायचं बस हे आहे टेक्निक. शिकलो काय फक्त प्रॅक्टिस बाकी काही नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्याने लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवर्जून घंटी येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. काही अडचण असेल तर दळपट पट मेसेज करा आता वेळ कमी राहिला परीक्षा डिक्लेअर झाली ज्या अडचणी असं मेसेज करा मी सोडून पाठवतो. नमस्कार.